श्रोते हो नमस्कार, मी चंद्रकांत पागे, चीफ काउंसिलर मिशन ऑनलाइन काउंसिलिंग। स्वागत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत। आजचा विषय आहे, कोण म्हणतं युवा पिढी रस्ता चुकली आहे। गेल्या 25 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रभर कार्यक्रमाच्या निमित्तानं झालेल्या दौऱ्यांमध्ये तरे तरेचे कॉलेजवीर आणि वीरांगना पाहण्याचा योग आला। फ्रेंडशिप डेच्या दिवशी कॉलेज कॅन्टीनमध्ये जाऊन बसायचं, सर्वांचा उत्साह ओसंडताना पाहून धन्य व्हायचं, पण त्रयस्थपणे मजा बघायची आणि काय कानावर पडेल ते शक्य तितक्या अलगद झेलायचा प्रयत्न करायचा, असं मी बऱ्याचदा केलं। आज मी निशांतशी हात मिळवला, माय गॉड ही इज सो मॅनली ना, एक गोड शिरशिरी अजूनही भिंती आहे माझ्या रोमारोमात। फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं मी आज रश्मीला हलकेच हग केलं, आई शपथ अजून बॉडी करंट मारती आहे, हा हा हा, आज कॉलेजच्या फीचे पैसे फिटले। ए ऐक ना राकेश सर, काय चिकणे दिसतात ना आज, त्यांना बघितलं ना की मला ना कुछ होता है। आई ग बिचाऱ्यांना अजून माहिती नाही आहे मी त्यांच्यावर मरती आहे ते। सकाळी सकाळी वर्गावर येतात ना, मस्त निव्हिया आफ्टर शेवचा असा मस्त धुंदवास येतो ना, असं वाटतं की सर्वांसमोर राकेश सरांवर तुटून पडावं। लव यू यार, कधी करणार तुम्हाला राकेश सर। हाय हाय, अरे संदीप काळे मॅडम बघितलीस काय, काय माल दिसते आज। ऐश्वर्या करीना सगळ्या फालतू वाटतात मॅडम समोर। त्याला आधी जन्माला आलो असतो तर एव्हाना लग्नच केलं असतं तिच्याबरोबर आणि बसलो असतो तिला भाऊपाशात घेऊन रात्रंदिवस, एकदम कडक खल्लास। आता हे असे विद्यार्थी विद्यार्थिनी पाहिले की आपल्या देशाचं भविष्याचं काय होणार असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे, पण या बाबतीत माझा अनुभव खूप वेगळा आहे। पहिली गोष्ट, या वयात तसं वाटतंच, काही जण व्यक्त होतात इतर जण व्यक्त होत नाहीत इतकंच। प्रत्यक्षात अशी मुलं अशा मुली खूप संवेदनशील असतात हे मी पाहिलेलं आहे। माझी अशा मुलामुलींची मस्त गट्टी जमते आणि एकदा ती जमली की मला जे त्यांच्या मनावर बिंबवायचं असतं ते त्यांना रुचेल अशा पद्धतीने सांगत त्यांच्या पचनी पाडतोच मी। मग ही मुलं त्यांच्या वर्तनात परिवर्तन सहजतेनं करतात। युवा पिढी रस्ता चुकली आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, रस्ताच नाही आहे त्यांच्यासमोर, रस्ता आपण तयार करायला हवा आहे। आणि युवा पिढीच्या गतिमानतेचा विचार केला तर साधा रस्ता करून नाही चालणार आहे, आता तर मस्त हायवे तयार करायला पाहिजे आणि ही जबाबदारी पूर्णतः आपली आहे। तेव्हा युवा पिढीला नावं ठेवण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी मैत्री केल्यास आपल्या अपेक्षेपेक्षाही पलीकडचं ही युवा पिढी करून दाखवणार आहे। पालक मित्र बनले, शिक्षक शिल्पकार बनले तर नको त्या गोष्टी दूर व्हायला कितीसा वेळ लागणार आहे। हा उपदेश नाही आहे तर अनुभवाचे बोल आहेत। युवा पिढी जाणीव जागृतीची मशाल 1990 सालापासून मी हातात घेतली आहे, कारण मला विश्वास आहे युवा पिढीवर। काही छोट्या छोट्या विचारांची ही एक मालिका श्राव्य स्वरूपामध्ये मी सादर करतोय। तुम्ही मौल्यवान वेळ देत आहात हे ऐकण्यासाठी, त्याबद्दल मनपूर्वक आभार। आजचा दिवस हा तुम्हाला अतिशय सुखासमाधानाचा आणि आनंददायी जावो हीच शुभेच्छा। धन्यवाद।